IVF करून उषा लग्नानंतर 11 वर्षांनी आई झाली होती. एका मुलीला तिनं जन्म दिला. दोघेही नवरा बायको खूप खुश होते. त्यांच्या मुलीचे खूप लाड पुरवत होते. ती जे म्हणेल ते तिला देत होते. पण मुलीला वेळ द्यायला त्यांच्याकडे टाईम नव्हता. कारण दोघेही खूप मोठे प्रसिद्ध डॉक्टर होते म्हणून त्यांनी घरात एक नोकर ठेवला होता, जो घर कामाबरोबरच त्यांच्या मुलीचीही काळजी घ्यायचा. तिला नाश्ता बनवून देणं, तिला स्कूलचं आवरून देणं, छोटी मोठी कामे तो करत असे. पण नवरा सुधाकरच्या आयुष्यात या अगोदर एक घटना घडली होती. उषा जेव्हा आई होऊ शकत नव्हती, IVF करूनसुद्धा त्यांना बाळ होऊ शकत नव्हतं, तेव्हा आपल्या हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत सुधाकरचे प्रेम प्रकरण सुरू झाले, जे की अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचले. घरच्या टेन्शनमध्ये तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कवितासोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर करायचा, बोलायचा. आपल्याला बाप होण्याची किती इच्छा आहे ते तो व्यक्त करायचा. पण तेव्हाच उषा आई होण्याचं समजलं आणि हळूहळू करून कविता आणि सुधाकर यांच्यातील संबंधसुद्धा कमी झाले. कारण सुधाकर आपली बायको उषा आणि मुलगी धरती यांच्यामध्ये व्यस्त झाला. पण मुलगी जेव्हा 14 वर्षांची झाली तेव्हाच बाहेरून उषाला आपल्या नवऱ्याबद्दल आणि त्याच्या त्या प्रियसीबद्दल समजलं म्हणून ती नवऱ्याला खूप बोलू लागली. सगळे पुरुष एकच असतात म्हणू लागली. वारंवार घरात आता भांडणे होत होती. त्याचा परिणाम त्या 14 वर्षांच्या धरतीवर होत होता. सुधाकर आपल्या बायकोला जीव तोडून सांगत असे की हो, मी ही कवितावर प्रेम करायला लागलो होतो, पण तू जेव्हा आई होण्याची खुशखबरी मला दिली तेव्हापासून मी तिच्या साध्या संपर्कातही नाही. आमच्या दोघांचा एकमेकाशी काहीही एक संबंध नाही. पण बायको त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हती. बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्यासोबत वाटू शकत नाही. पण नवरा जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागतो तेव्हा ती बायको ते सहन करत नाही. नवऱ्याचं काहीही एक ऐकून घेत नाही. कधी का होईना तू त्या स्त्रीसोबत संबंध ठेवलेत, बायको असताना तू बाहेर गेला. याच गोष्टींवरून आता दोघेही नवरा बायकोचं प्रचंड भांडण रोज घरात होत असे. धरतीलाही आता बऱ्यापैकी समजायला लागलं होतं. मित्रमैत्रिणींसोबत ती या गोष्टी बोलू शकत नव्हती. पण तिला आपलं मन मोकळं करायचं होतं. आपल्या आई बाबा रोजच असं करतात, आपल्याला तर वेळ देतच नाही. पण स्वतः घरी आल्यानंतर असे दोघेही एकमेकांसोबत भांडत बसतात. यामुळे ती 14 वर्षांची मुलगी धरती खूपच नाराज होती. पण त्यांच्या घरात जेव्हा धीरज नोकर म्हणून आला तेव्हापासून तिला बोलायला एक व्यक्ती मिळाली होती. धीरजसोबत ती आपल्या मनातील गोष्टी मनमोकळ्यापणाने बोलत असे. आपण किती दुःखी आहोत सांगत असे. तोही तिला बरंच काही समजावून सांगत असे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला किती प्रेम दिलं, आपल्यासाठी किती वाट बघितली. पूर्ण आयुष्य आरामाचं जीवन मी जगत आहे, पण तरी देखील मी अजिबात खुश नाही, ती धीरजसोबत बोलत असे. धीरजसुद्धा तिला खूप समजवण्याचं, टेन्शन घ्यायचं नाही असं म्हणायचा. अशातच त्या दोघांचंही एकमेकांबद्दल आकर्षण वाढलं. आता धीरज त्यांच्या घरात कामाला लागल्यापासून धरती खूपच खुश राहू लागली. आईवडिलांच्या भांडणाचा तिच्यावर आता जास्त परिणाम होत नव्हता. कारण तिला समजून घेणारा, तिला काय लागतं काय नको ही विचारपूस करणारा धीरज तिच्या आयुष्यात आता आला होता. सुधाकर आणि उषा या दोघांमधील सुद्धा भांडण आता कमी झालं होतं. कारण कविताने उषासोबत बोलून तिच्या मनातील प्रश्न दूर केले होते. त्यामुळे उषा आता त्या दोघांच्याही नात्यावर संशय घेत नव्हती. सगळे आता फारच खुश होते. येणाऱ्या महिन्यात त्यांच्या मुलीचा 16वा वाढदिवस होता. म्हणतात ना, 16वं वरीच धोक्याचं. त्यांची मुलगी फार खुश होती. तिनं तिच्या आईवडिलांकडे हट्ट केला. शाळेला सुट्टी लागण्या अगोदर मला माझा वाढदिवस माझ्या मित्रमैत्रिणींसोबत अगोदरच साजरा करायचा आहे, कारण माझा वाढदिवस हा सुट्ट्यांमध्ये येतो, असं ती म्हणाली. तिच्या आईवडिलांनी तिचा वाढदिवस साजरा करायला तिला होकार दिला.
खूपच धूमधडाक्यात तिनं आपला तो वाढदिवस साजरा केला. त्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीकडून तिला समजले की तिच्या वडिलांचे कविता नावाच्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध आहेत. तिला फार त्रास झाला. आपले वडील आपल्या आईला असा धोका देऊ शकत नाही ती आपल्या मैत्रिणीला सांगत होती. तेव्हा तिची मैत्रीण तिला म्हणाली, तुझे वडील आमच्या शेजारी कविता काकींकडे नेहमीच येत असतात आणि आजूबाजूचे सगळेच लोक तुझ्या वडिलांवर आणि त्या कविता काकींवर संशय घेतात. आता मात्र आपल्या आईवडिलांचं भांडण कोणत्या गोष्टींवरून होतं हे तिच्याही लक्षात आलं. ती या गोष्टींवर आपल्या वडिलांसोबत बोलणार होती. आपल्या वडिलांना जा विचारणार होती की माझ्या आईची काय चूक आहे की तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे जातात. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. पण आपण जे काही ऐकलं ते तिनं घरी आल्यानंतर धीरजला सांगितलं. तेव्हा धीरजने तिला समजावून सांगितलं, आज तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे ही गोष्ट तू आता त्यांच्यासोबत लगेच बोलू नको, कारण ते दोघेही तुझ्यावर खूप प्रेम करतात. तुझ्या घरात नेहमीच भांडणे होतात, म्हणून कदाचित सुधाकर काका हे त्या स्त्रीकडे जात असावे. जरा विचार करत धरतीने आपण या विषयावर वडिलांसोबत उद्या बोलू असे ठरवले. त्या रात्री ती घरी आली आणि त्याच रात्री तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला आयफोन एक गिफ्ट केला. आपला आयफोन बघून धरती अजूनच जास्त खूप खुश झाली. आईबाबांना मिठी मारत तिने आभार व्यक्त केले. आपल्या बाबांवर नाराजगी तिनं व्यक्त केली नाही आणि आपण जे काही ऐकलं ते आपल्या आईलासुद्धा तिनं काहीच सांगितलं नाही, कारण तिनं धीरजचं ऐकलं. आता तिच्या आईबाबा त्यांचे कामं करण्यासाठी त्यांच्या खोलीत निघून गेले. धरतीसुद्धा तिच्या खोलीत गेली. पण तितक्यातच सुधाकरने उषाला धरतीच्या खोलीमधून आपला लॅपटॉप घेऊन यायला सांगितलं. म्हणून उषा आपल्या मुलीच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन आली. तेव्हा धरती आपल्या खोलीत एक प्रेमाचं पुस्तक वाचत होती. ते बघून उषाला हसायला आलं. आपली मुलगी मोठी होत आहे ते मनातच ती विचार करत होती. लॅपटॉपवर काम करून सुधाकरला रात्रीचे 12 वाजले होते. तोच त्याला बाहेर कशाचा तरी आवाज आला. उषा झोपली होती म्हणून सुधाकर स्वतः बाहेर आला आणि कोणत्या दिशेने आवाज येतोय ते बघू लागला. तो सगळ्यात अगोदर धीरजच्या खोलीकडे गेला. धीरज त्याच्या खोलीत कुठेच नव्हता. आज रामू एक दिवसांसाठी त्यांच्याच घरी मुक्कामी होता. रामू म्हणजे त्यांचा पहिला नोकर. नोकरचं काम शोधण्यासाठी तो आला होता, कारण त्यालाही नोकरीची गरज होती. धीरज त्याचा पुतण्या होता म्हणून तो धीरजच्याच खोलीत झोपला होता. कदाचित धीरज बाथरूममध्ये असेल असा विचार करत सुधाकर आपल्या मुलीच्या खोलीकडे आला. खोलीचा दरवाजा थोडासा उघडाच होता म्हणून तो दरवाजा बंद करू आणि आपण झोपायला जाऊ, उद्या 2-3 सर्जरी आपल्याला करायच्या आहेत असा विचार करतच तो धरतीच्या खोलीकडे पावले टाकू लागला. पण खोलीमधून येणाऱ्या आवाजाने त्याच्या हृदयाचे धडधडणे जास्तच वाढले. म्हणून झपाट्याने पावले टाकत तो दरवाजाशी आला आणि आपल्या मुलीकडे दरवाजा हळूवार ढकलत तो बघू लागला. अतिशय लाजिरवाने दृश्य त्याने बघितले. त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण समोर त्याची मुलगी तिच्या बेडवर निवस्त्र त्या नोकरासोबत. काय होईल जेव्हा त्या बापाला आपल्या मुलीचे ते सत्य समजेल? हे सगळं कधीपासून सुरू असेल आणि हे सगळं कुठे जाऊन संपेल? की अजूनच भयानक काहीतरी यांच्या आयुष्यात घडेल? ही सगळी स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण स्टोरी बघा. सुधाकर आणि उषा यांच्या लग्नाला 11 वर्ष झाली होती. ते दोघेही खूप मोठे प्रसिद्ध डॉक्टर होते, पण अजूनही त्यांना एकही अपत्य नव्हतं. ते स्वतः डॉक्टर होते म्हणून त्यांनी बरेच उपचार स्वतःवर केलेही होते. IVF करूनसुद्धा गरोदर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असफल होत होता, म्हणून ते दोघेही फारच दुःखी होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत होती. स्वतःचं असं हॉस्पिटल, स्वतःचा मोठा बंगला, सगळं काही बँक बॅलन्स असून त्याला वारीस मात्र कुणीच नव्हतं.
सुधाकर आणि उषा या दोघांमध्ये फारच प्रेम होतं, पण कुठेतरी आता त्यांचं प्रेम डगमगायला लागलं होतं. सुधाकरला मूल हवं होतं, मग तो मुलगा असो की मुलगी, पण त्याची बायको त्याला बाळ देऊ शकत नव्हती. ती प्रयत्न करत होती, पण तिच्या त्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. अशातच सुधाकरचं आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करत असणाऱ्या एका नर्ससोबत प्रेम झालं. खरं तर त्याला बायकोला धोका द्यायचा नव्हता, पण हॉस्पिटलमध्ये राहून नर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांचं बोलणं जास्त वाढू लागलं. आणि मग काय, अशातच ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. उषाला सुधाकर आणि आपल्या हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या नर्स यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. कवितासुद्धा सुधाकरच्या घराच्या शेजारीच राहत होती. तिचा देखील स्वतःचं एक कुटुंब होतं, पण तरीसुद्धा ती आपल्या नवऱ्याला धोका देऊन सुधाकरसोबत संबंध ठेवत होती. सुधाकरच्या ही चूक लक्षात आली, आपण आपल्या बायकोला धोका देऊ शकत नाही, जे करतोय ते चुकीचं आहे. स्वतःला समजावत त्यानं कवितासोबत आपले संबंध थोडेसे तोडले, कारण सुधाकरला माहिती होतं की तिचासुद्धा स्वतःचा संसार आहे, आपल्यामुळे तिचाही संसार तुटेल. त्याला तर स्वतःचं बाळ हवं होतं, पण कविताकडूनही ते त्याला मिळालं नसतं. म्हणून लवकरच त्याच्या ती चूक लक्षात येऊन त्यानं तिच्यासोबत संबंध तोडले होते. कविताला या गोष्टीचा खूप त्रास झाला होता, पण तिनंसुद्धा त्याच्या शब्दाला मान देत त्याच्यापासून ती दूर झाली. पण दोघांचंही एकमेकांवर प्रेम तसंच होतं, दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करायचे. उषाला तर याबद्दल काहीच कल्पना नव्हती. ती हॉस्पिटलमध्ये जात लोकांचे उपचार करत आणि परत आपल्या घरी निघून येत स्वतःवरती नाराज होती. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही तिने आपल्या नवऱ्याला मुलाचे सुख दिले नव्हतं, म्हणून ती स्वतःलाच टोकत होती. त्यातच तिला त्या दिवशी चक्कर आलेत आणि ती खाली पडली. सुधाकरने तिला बघितलं, घाईतच तिचा त्यानं चेकअप केला, तर एक आनंदाची बातमी समोर आली. उषा 11 वर्षानंतर आई होणार होती. यावेळी IVFची ट्रीटमेंट सक्सेस झाली होती. उषा गरोदर होती. दोघेही नवरा बायकोचा आनंद हा गगनात मावत नव्हता. सुधाकरने तर आपल्या आजूबाजूला नातेवाईकांना आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये आनंदाने पेडेच वाटले. सुधाकरने आपल्या बायकोची तिच्या गरोदर अवस्थेत खूप जास्त काळजी घेतली. 7 महिन्यानंतरच उषाचे पोट दुखू लागले आणि लगेचच सुधाकरने तिला पटकन हॉस्पिटलमध्ये नेले. उषाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. त्या मुलीचं नाव त्या दोघंही नवरा बायकोनं धरती ठेवलं. धरतीवर त्या दोघांचा प्रचंड जीव होता. 11 वर्ष वाट बघून त्यांना ती मुलगी झाली होती, म्हणून त्यांच्यासाठी ती खूपच जास्त स्पेशल होती. खूप लाडाकोडात त्यांनी धरतीचा सांभाळ केला होता. घरची परिस्थिती अतिशय चांगली असल्यामुळे धरतीने एकवेळी जे मागितलं ते तिला लगेच मिळत होतं. तिची प्रत्येक इच्छा तिचे आईवडील पूर्ण करत होते. धरती हळूहळू आता मोठी होत होती. धरतीचे आईवडील हे धरतीवर खूप जास्त प्रेम करायचे, पण दोघेही पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्या दोघांनाही तिला जास्त वेळ देणं जमत नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी तसेच आपलं घर काम करण्यासाठी एक नोकर शोधला, जो की त्यांच्या घरातच राहील, ज्याचे वय किमान 40 ते 45 वर्ष होते. त्यांचं नाव रामू. रामू स्वभावाने खूप चांगला होता. धरती अगदी 4-5 वर्षांची असल्यापासून रामू तिची काळजी घेत होता. आई वडिलांपेक्षा जास्त तो तिच्यासोबत राहत होता. अगदी आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे धरतीला तो जपत होता. पण यातच घरातील कामे त्याच्याकडून पूर्ण होत नसे, म्हणून उषा त्याला नेहमीच बोलत असे, ऐकवणूक करत असे. धरती आता 14 वर्षांची झाली होती. ती खूपच हुशार होती. आपल्या आईबाबांवर फार प्रेम करत होती, पण आईबाबांचा टाईम न मिळाल्यामुळे ती आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ घालवत असे. घरी आल्यानंतर रामू काकांसोबत मनसोक्त गप्पा ती करत असे. त्यातच रामू काकांच्या घरी एक दुःखद घटना घडली, म्हणून ते आपलं काम सोडून आपल्या गावाला गेले. आता धरतीसाठी घरात कोणीच नव्हतं.
आई वडिलांची जीवाची एवढी ओढाताण होत होती. त्यांना रामूबद्दल तर राग येत होता. आपण जर महिन्याचा इतका पगार देत असतो तरी ही लोक असे सुट्टीवर जातात, महिना महिना परत येत नाहीत, म्हणून सुधाकर रामूवरती चिडला आणि रामूला आपल्यासाठी एखादा नवीन नोकर शोधून दे असं म्हणाला. रामूला जरा वाईट वाटले, पण त्यानं आपल्याच ओळखीतला आणि आपल्याच भावाचा मुलगा त्यांच्या घरी नोकर म्हणून पाठवला, ज्याचं नाव धीरज होतं आणि वय 24 वर्ष होतं. धीरज जेव्हापासून उषा आणि सुधाकरच्या घरी काम करायला लागला तेव्हापासूनच उषाला त्याचे काम फारच आवडत होते. म्हणून उषा आपल्या नवऱ्याला म्हणाली, आपण रामू काकांऐवजी आता धीरजलाच कामावर परमनंट ठेवून घेऊ. रामू काकांना दुसरीकडे कामं शोधायला सांगा. बायकोचं ऐकून सुधाकरने धीरजला कायमस्वरूपी आपल्या घरात कामावर ठेवले आणि रामूला कायमचे कामावरून काढून टाकले. धीरजला आपल्या घरात त्यांना एक बेडरूम दिला, आपल्या मुलीची काळजी घेण्यास सांगितले, आपल्या घरातील कामे समजावून सांगितली. आता धीरज त्यांच्या घरात काम करायला येऊन 1 वर्ष झाले होते. सगळे काही एकदम छान सुरळीत सुरू होते. त्यातच उषाला आपल्या हॉस्पिटलमध्ये नवऱ्याबद्दल आणि नर्स कविताबद्दल थोडंसं ऐकायला मिळालं. म्हणून उषा सुधाकरला ऐकवणूक करत होती. दोघंही नवरा बायकोचे या गोष्टींवरून वारंवार भांडण होत होतं. खरं तर या गोष्टीला आता 13 ते 14 वर्ष झाले होते, तरीसुद्धा उषा या गोष्टीला पकडून आपल्या नवऱ्यासोबत भांडण करायची. म्हणून त्यांच्या घरात वातावरण हे नेहमीच वेगळंच असायचं, जे त्या 15 वर्षाच्या मुलीला सहन होत नव्हतं, कारण तिला सगळं काही आता समजायला लागलं होतं. आपल्या आईवडिलांबद्दल ती कुणाजवळच व्यक्त होऊ शकत नव्हती. तिचं जे मन दुखत होतं, रोजच्या घरातील भांडणांमुळे तिला जे प्रेम आपल्या घरच्यांकडून मिळत नव्हतं, ते प्रेम ती आता बाहेर शोधत होती. धीरज एकमेव व्यक्ती होता ज्याच्यासोबत ती मनसोक्त बोलायची, गप्पा मारायची, त्याला छोट्यातली छोटी गोष्ट ती सांगायची. तिला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं काही ती धीरजला माहिती होतं. ती जेव्हा दुःखी असायची, धीरज तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा. यातच त्या दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू जाऊन त्या मैत्रीचं प्रेम झालं. 1 वर्ष ते दोघेही असेच एकमेकांवर प्रेम करत होते. 16 वर्षांची धरती तर 24-25 वर्षांचा नोकर धीरज. ती एका श्रीमंत बापाची मुलगी तर तो एका घरातील साधा नोकर. पण तरी देखील ते दोघंही एकमेकांसोबत खूप सुखात होते. इतक्या कमी वयात त्यानं तिला शारीरिक गोष्टींची गोडी लावली होती, कारण दिवसभर घरात कोणीच नसायचं. धीरज आपले सगळे काम करून टी व्ही बघत बसायचा. धरती तोपर्यंत आपल्या स्कूलमधून घरी यायची, मग घरात दोघेच असायचे. एकमेकांसोबत मस्ती मजाक त्यांची चालायची. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये घडायला लागल्या, म्हणून दोघांनाही एकमेकांची खूप सवय झाली. ती स्कूलमधून आल्यानंतर आपल्या खोलीत गेल्यावर घाईतच धीरज तिच्यासाठी काही नाश्ता चहा घेऊन जायला लागला. तीही फ्रेश होऊन ते सगळंही खात असे आणि दोघंही एकमेकांशी गप्पा मारत बसे. बोलता बोलता कधी दोघंही एकत्र व्हायचे त्यांनाही समजत नव्हतं. खरं तर चूक तिचीही नव्हती. आई वडिलांकडे आपल्या मुलीसाठी टाईम नसल्यानं तिने तिच्यासाठी धीरज निवडला होता, ज्याला खूप जास्त वेळ हा तिला देता येत होता. घरात कोणी नसल्याने पूर्ण घराचा मालक तोच असायचा, म्हणून प्रत्येक गोष्ट ही तो धरतीच्याच आवडीची करायचा. आता दोघांमध्येही अनैतिक संबंध खूप जास्त वाढले होते. प्रत्येक रात्री ते दोघेही या गोष्टी केल्याशिवाय झोपत नव्हते. तरी देखील धरतीच्या आई वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती, कारण डोळे झाकून ते घरातील नोकरावर विश्वास ठेवत होते आणि लाडाकोडात वाढवलेली ही आपली मुलगी नाव खराब करणार नाही आपलं हा त्यांचा खूप मोठा विश्वास होता. पण उषा आणि सुधाकरच्या पाठीमागे त्यांची ही मुलगी त्यांचं नाव पूर्णपणे खराब करत होती. घरातील नोकरासोबतच अनैतिक संबंध ती बनवत होती. जवळजवळ 2 वर्षांपासून धीरज त्यांच्या घरात
काम करत होता. एक वर्ष दोघांनाही एकमेकांना समजण्यासाठी गेलं, पण या एक वर्षात दोघांनीही एकमेकांना पूर्ण समजून एकमेकांना आपली मनं दिली. एकमेकांच्या प्रेमात पडून दोघेही दुसरा कोणताही विचार न करता डायरेक्ट खोलीपर्यंत जाऊन थांबले. 16वं वर्ष धोक्याचं या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी असंच प्लॅन केला. आईवडिलांनी आयफोन दिल्यानंतर ती फारच खुश होती. त्याही रात्री त्या दोघांनीही भेटायचा प्लॅन केला, पण कसं भेटणार, 12 आईबाबा झोपत नाही. जर कुणी आपल्याला दोघांना सोबत बघितलं तर तुला घराच्या बाहेर काढून देतील, मग माझं पुढे काय होईल. पण धीरजने, मी बरोबर करेल, तू काळजी करू नकोस, आपण आज नक्कीच भेटणार, तुला तुझं सरप्राईज द्यायचं आहे, त्यानं सकाळीच तिला सांगून ठेवलं होतं. आज तर रामू काका सुद्धा तुझ्याकडे आले आहेत, तू खोलीत नसल्यावर ते सुद्धा तुला शोधत इकडे येतील, मग आपण पकडले जाऊ. तिनं आपली भीती त्याला बोलवून दाखवली, कारण तिच्या मनात भीती होती की तीही चुकीचंच करत आहे. मी आहे ना, तू रिलॅक्स राहा, बोलताना त्यानं तिला डोळ्यांनीच खुणावले. जेव्हा सुधाकर आणि उषा यांच्या रूमची लाईट बंद झाली, तेव्हा आपल्या शेजारी झोपलेला रामू काका हे खरंच शांत झोपेत आहेत की नाही त्यानं चेक केलं, आणि हळुवारपणे तो आपल्या खोलीच्या बाहेर पडला. दबक्या पावलांनी चालताना त्याच्याकडून टिपॉयवरती असलेली ती फुलदाणी जोराची खाली पडली, जिचा आवाज ऐकून सुधाकर हा लगेचच खाली आला. धीरज हळुवारपणे धरतीच्या रूममध्ये गेला. तिच्यासाठी त्यानं छान सरप्राईज तयार केलं होतं. 5 त्यानं धरतीला बाथरूममध्ये पाठवलं. पटपट सकाळीच तयारी करून ठेवलेले लाईट्स आणि कॅन्डल्स त्यानं पूर्ण रूममध्ये लावल्या. हॅपी बर्थडेचा बॅनर लावला. बेड पटकन सजवला आणि तिच्यासाठी आणलेली ती चांदीची अंगठी बाहेर काढत त्यानं तिला आवाज दिला. आपल्यासाठी इतकी तयारी बघून ती खूप खुश झाली. 16 असलेली ती मासूम मुलगी तिच्यापेक्षा 10 मोठा असणाऱ्या त्या मुलाच्या प्रेमात अशी पडली गेली, कारण जे प्रेम ते आईवडिलांमध्ये शोधत होती ते प्रेम तिला आता धीरजकडून मिळालं होतं. ती जाऊन त्याच्या गळ्यात पडली. चांदीची अंगठी त्यानं तिच्या त्या बोटात घातली. हळूहळू करून दोघंही एकमेकांच्या जवळ आलेत आणि त्यांच्यात नंतर संबंध प्रस्थापित झाले. दोघांच्याही अंगावर एकही कपडा नव्हता, पण बाहेर आलेला सुधाकर जेव्हा मुलीच्या रूमकडे गेला आणि समोरील ते लाजीरवाणे दृश्य पाहून डोळ्यात पाणी आणत तो जड पावलांनी परत आपल्या खोलीकडे आला. हे सगळं खोलीतून चोरून बघणारा रामू सुधाकरच्या जाण्यानं अजूनच जास्त चिडला. खरं तर काहीही आवाज काढून त्यानेच सुधाकरला खाली बोलवलं होतं, कारण त्यानं धीरज आणि धरतीला एकत्र बघितलं होतं. या दोघांना असं एकत्र पकडलं तर धीरजला हा माणूस म्हणजे सुधाकर कामावरून काढून टाकेल आणि मला परत या कामावर ठेवेन. पण सुधाकरने असं काहीच केलं नव्हतं. त्या क्षणी त्या दोघांना असं बघून तो स्वतः पूर्णपणे शांत झाला होता, म्हणूनच तो काहीच न बोलता तिथून निघून गेला. ही गोष्ट रामूला सहन झाली नव्हती. सुधाकर रूममध्ये येऊन तो ढसाढसा रडू लागला. आपल्या प्रेमात काय कमी होतं की आपल्या मुलीने आपल्याच घरातील नोकरासोबत असं केलं. तो मनाशीच बोलू लागला. नवऱ्याच्या अशा रडण्याच्या आवाजाने उषाला जाग आली. काय झालं, ती त्याला विचारू लागली. आपल्या डोळ्यांनी जे काही त्यानं बघितलं होतं ते त्याने उषाला सांगितलं. तिच्याही ते ऐकून पायाखालची जमीन सरकली. तुम्ही काहीतरी चुकीचं बघितलं असेल, तुमची बघण्यात काहीतरी गैरसमज झाला असेल, ती त्याला समजावून सांगू लागली. पण इतका मोठा गैरसमज माझा होऊ शकणार नाही, आपली मुलगी एका नोकराच्या प्रेमात पडली, आता काय करायचं, ते दोघंही नवरा बायको विचार करत होते. तितक्यातच खाली त्यांच्या मुलीचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला, म्हणून दोघेही नवरा बायको घाईतच खाली आले. आता काहीतरी अनर्थ घडणार आहे हे उषाच्या म्हणजेच बायकोच्या लक्षात आले, म्हणून पटकनच तिने पोलिसांना फोन केला. तोपर्यंत खाली रामूने धरतीच्या पोटात चाकू मारला होता, तिच्या गळ्यावर वार केला होता.
धीरज त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, धरतीला वाचवण्याचा तो प्रयत्न करत होता, पण रामूने सुडाच्या भावनात तिला मारले आणि धीरजला सुद्धा संपवण्याचा तो प्रयत्न करू लागला। तोपर्यंत तिथे सुधाकर येऊन थांबला। रामूला पकडण्याचा प्रयत्न तो करू लागला तेव्हा रामू बोलला, जवळजवळ 12 वर्ष मी तुमच्या घरात काम केले, थोड्या दिवसांसाठी फक्त स्वतःच्या बायको मुलांकडे गेलो होतो, तरी तुम्ही लोकांनी माझ्या जागेवर दुसऱ्या नोकराला ठेवले। 12 वर्षांची माझी मेहनत या धीरजने इतक्यात घेऊन टाकली। माझ्याच भावाचा मुलगा होता म्हणून मी तुमच्याकडे त्याला पाठवलं, पण इथे आल्यावर मला लक्षात आलं तो तर खूपच खुश आहे आणि तुम्ही सगळेही त्याच्यावर खूप जास्त खुश आहात। तुमची मुलगी तर त्याच्यावर प्रेमसुद्धा करते, तो जे म्हणेल ते ती ऐकते। मी तिला सांभाळून इतकं लहानाचं मोठं केलं, बापाचं प्रेम दिलं, पण तिनेसुद्धा माझ्यासाठी काहीच आवाज उठवला नाही। माझ्यासाठी हे चांगलं नव्हतं म्हणून मी तुमच्या मुलीला आज कायमचं संपवलं आणि ज्याने माझी जागा घेतली त्यालाही मी संपवेल, म्हणत रामू काकाने हातातील चाकू धीरजच्या पोटात मारला, ज्याने धीरज जखमी झाला आणि धरतीच्या जवळ जाऊन खाली पडला। दोघंही रक्ताच्या थारोळ्यात होते, सगळे घाबरले होते। उषाने फोन केला होता म्हणून पोलीस तिथे लगेचच उपस्थित झाले। रामूला त्यांनी पकडले, धरती आणि धीरजला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण दोघांचेही रक्त खूप जास्त गेल्यामुळे दोघंही वाचू शकले नाही। 16वं वर्ष त्या मुलीसाठी ढोक्याचं ठरलं। हेच प्रेम जर तिला तिच्या आईवडिलांकडून मिळालं असतं तर तिने धीरजकडे कधीच प्रेमाच्या नजरेनं बघितलं नसतं आणि धीरजसुद्धा नोकर म्हणूनच नोकरासारखं घरात राहिला असता। पण दिवसभर घरात नसताना त्या आईवडिलांनी तरुण 24 वर्षांच्या मुलाला नोकर ठेवणं हे कितपत योग्य झालं। इतक्या दिवसांनी झालेली आपली मुलगी देवाघरी गेली आईबापाच्या नावावर काळिंबा फासवून काळे कृत्य करून, पण यात चूक कुणाची? आईवडिलांची की त्या मुलीची? आईवडील काम करत होते, पैसा कमवत होते, पण ते इतके व्यस्त होऊन गेले की आपल्या एकुलत्या एका लाडक्या मुलीकडे लक्ष द्यायचंच ते विसरून गेले। तिच्या हातात पैसा भरपूर ते देत गेले, पण प्रेमाने तिच्यासोबत एकत्र जेवायचं ते विसरून गेले। ज्या वयात आईवडिलांकडून जे प्रेम हवं असतं ते तिला कधीच मिळालं नाही आणि म्हणूनच ती त्या मुलाच्या प्रेमात पडली। जी शिकवण तिला आईबाबांकडून हवी होती ती तिला मिळाली नाही म्हणून त्या घरातील नोकरावर ती प्रेम करून बसली, कारण त्याच्याशिवाय मला दुसरं कोणीच समजून घेऊ शकत नाही हा तिचा खूप मोठा गैरसमज झाला। घरातील आई वडिलांच्या भांडणांमुळे ती खूप जास्त कंटाळली आणि स्वतःचं सुख या अनैतिक गोष्टींमध्येच असतं ही चुकीची भावना तिच्या मनात निर्माण झाली। शारीरिक सुखच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवू शकतं ही गोष्ट ती धीरजकडून शिकली आणि त्याच्यासोबत समरूप झाली, त्याला आपलं मन देऊन बसली आणि या सगळ्या गोष्टींची सजा तिला मृत्यू म्हणून भेटली। 12 वर्षांपासूनचा नोकर एका झटक्यातच कामावरून तिच्या आईवडिलांना काढून टाकला आणि त्याच्या जागेवर दुसऱ्या तरुण नोकराला ठेवणे ही चूक सुधाकर आणि उषाकडून झाली होती। त्यांनी रामूला अजून एक चान्स द्यायला हवा होता। कदाचित रामूच्या मनात आपल्या मालकाचा सूड घ्यायची भावना अजिबातही निर्माण झाली नसती आणि त्यानं सुडाच्या भावनात धरतीला मारलं नसतं। मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य, नवरा बायकोने भांडण स्वतःच्या रूममध्ये जाऊन करावं, तेही अगदी हळू आवाजात। आपल्या मुलांना ते ऐकायला जाता कामा नये, नाहीतर मुले त्या भांडणांवर विचार करू लागतात, त्यांच्यावर याचा वाईट परिणाम होतो आणि पुढे जाऊन तुमचे मुलेसुद्धा तुमच्याच ह्या वळणावर जातात, डिप्रेशनमध्ये जाऊन ते वाईट कृत्य करू लागतात। पैसा कमवा, काम करा, पण इतकंही व्यस्त होऊ नका की तुमच्या मुलांसाठीच तुमच्याकडे वेळ नसेल। आपल्या मुलांना तुमचा वेळ द्या। मुले खूप पटकन मोठे होऊन जातात, त्यामुळे आपला अनमोल वेळ हा आपल्या अनमोल मुलांवर खर्च करा आणि आपल्या मुलांना वेळ द्या।
जेणेकरून आपली मुले वाईट वळणावर जाणार नाही आणि वाईट कृत्य करणार नाही. घरात तरुण नोकर काम करण्यासाठी अजिबात ठेवू नये. डोळे झाकून विश्वास कुणावरच ठेवू नये. आपल्या प्रत्येक स्टोरीत मी तुम्हाला हेच सांगत असते की आंधळा विश्वास हा कुणावर ठेवू नका. चला तर मग, स्टोरी आवडली असेल तर पटकन लाईक करा. या स्टोरीत आई वडील चुकले की मुलगी मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये.